नमस्कार मित्रांनो, मी संतोष तेलसे. आपण पाहत आहात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये 10, 20 आणि 30 वर्ष म्हणजे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना, हे जे काही आता 7व्या वेतन आयोगामध्ये जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, यावरती मी ऑलरेडी 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती अनेक कमेंट आलेले आहेत. तर ते जे काही कमेंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर तुम्हाला वरती आय बटनवरती त्याची लिंक मिळेल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे, तर याच्यावरती काही कमेंट आलेले आहेत आणि ते कमेंटची उत्तरं त्या ठिकाणी देणं शक्य नव्हतं, त्यासाठी मी हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे Q&A चा. म्हणजे काही प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण नेमकं काय आहेत त्यांचं म्हणणं ते आपण पाहूया, म्हणजे आपल्या सर्वांना त्याचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालू शकतं. बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अशा प्रकारचे अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तत्काळ प्राप्त होऊ शकेल. ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष संपूर्ण सेवेमध्ये आपल्याला हे 3 लाभ मिळणार आहेत. आता हे लाभ कशा प्रकारे, म्हणजे 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून सुरू झाला. ठीक आहे, त्याच्यापूर्वी काही लाभ घेतले असतील किंवा त्याच्यानंतर, तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे म्हणजे कशाप्रकारे त्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते मी 2 व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता, लक्षात येईल तुमच्या. पण काही जरी आणि त्याच्यामध्ये काही जर शंका असतील तर तशा प्रकारचे कमेंट करा आणि असेच कमेंट केलेले काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते आपण पाहूया. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी या ठिकाणी लिहून घेतलेले ते प्रश्न मी तुम्हाला वाचतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे तो गुंडू पुरी बुवा यांचा प्रश्न आहे. मी 1999 कामावर लागलो आहे, पहिला लाभ 2011 मिळाला आहे, आता दुसरा लाभ कधी मिळणार? तर यांची जी अनुसूती आहे ती 1999. ठीक आहे, त्यांना पहिला लाभ म्हणजे 12 वर्षाचा जो लाभ आहे तो 2011 त्यांना मिळाला आणि त्यानंतर जर आता दुसरा जो लाभ मिळणार आहे तो 12 वर्षानंतर जो 24 वर्षाचा आपल्याला मिळत होता तो आता रद्द करून 20 वर्षाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे 2011 आणि त्यानंतर 8 वर्षांनी, म्हणजे पहिला लाभ त्यांना 2011 म्हणजे 12 वर्षाचा झाला, 12 वर्षांनी अधिक 8 वर्ष म्हणजे 2019 त्यांना दुसरा लाभ हा अनुज्ञेय असणार आहे. ठीक आहे, आपल्या शंका दूर झाली असेल असं मला वाटतं. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, सदानंद गंधाले यांचा दुसरा प्रश्न आहे. 10, 20, 30 साठी अटी काय आहेत? म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष याच्यासाठी म्हणजे काय अटी असणार आहेत. तर ज्यामध्ये तिथे स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला जी गोपनीय अहवालाची जी आपली प्रतवारी असते ती B+ असणं आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरण आपल्यावरती असता कामा नये. जात वैधता प्रमाणपत्र वगैरे असं जे काही गोष्टी आहेत त्या असणं आवश्यक आहे. अशा काही अटी दिलेल्या आहेत, ह्या किरकोळ अटी आहेत, फार अशा मोठ्या अशा काही अटी नाही आहेत. तर GR मध्ये तसं स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक पुढचा प्रश्न आहे, सुरेश बुजडे यांचा प्रश्न आहे. खूप शंका आहेत 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेबाबत. आपलं ही शंका देखील अगदी रास्त आहे, कारण हे जे आता 10, 20, 30 वर्ष सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना जी शासनाने म्हणजे आता 7व्या वेतन आयोगाने सुरू केलेली आहे, याबद्दल बऱ्याचशा शंका आहे बऱ्याच जणांच्या, म्हणजे आपल्या जशा नाही तर अनेकांच्या शंकाच जास्त या विषयाबाबत येत आहेत. कारण काय, तर याच्यामुळे विकल्पाचा मोठा प्रॉब्लेम होतो. विकल्प देत असताना नेमका कोणता विकल्प द्यावा, ही योजना आपल्याला कशी लागू होईल, कशाप्रकारे याचा लाभ आपल्याला मिळेल, अशा अनेक शंका अनेकांना सारख्याच येत आहेत. आणि या शंका दूर करण्याचा बऱ्याच वेळा मी प्रयत्न देखील केलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून, किंवा जर आपल्या अजूनही शंका काही दूर होत नसतील तर तो GRचा आपण व्यवस्थित अभ्यास करावा, किंवा आपले जे कार्यालय जे आपलं असतं त्यामध्ये कोण तज्ज्ञ किंवा आपलं जो पगाराचं ज्या ठिकाणी पे फिक्सेशन होतं त्या ठिकाणी आपण जर चौकशी केली किंवा चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेतलं तर आपल्या शंका निश्चितच दूर होऊ शकतील असं मला वाटतं. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो सगळ्यांचाच एक कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच जणांनी तो प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही इथे त्यांची नावं बघू शकता, त्यामध्ये ARMS असं नाव आहे, त्यानंतर मनोज शिव पूजे,
त्यानंतर विष्णू मिरगणे, त्यानंतर ओमप्रकाश टी केवत असे आणि अजूनही काही आहेत. तर अशांनी सगळ्यांनी मिळून एकच प्रश्न विचारलेला आहे, सर शिक्षकांना 10, 20, 30 हा निकष लागू आहे का, अशा प्रकारचं. तर मित्रांनो, मी इथे सांगू इच्छितो की आत्तापर्यंत जेवढे GR आले त्या एकाही GR मध्ये या संदर्भात कुठेही उल्लेख नाही, म्हणजे शिक्षकांना लागू असण्यासंदर्भात. प्रत्येक GR मध्ये शिक्षक इतर कर्मचारी अशाच प्रकारचा उल्लेख तिथे आढळतो, त्यामुळे शिक्षकांना लागू आहे किंवा नाही हे तर सांगता येत नाही, कारण तशा प्रकारचं GR मध्ये कुठेच उल्लेख नाही. आणि आपल्याला जर काही या विषयी अधिक माहिती जर असेल किंवा कुठल्या GR मध्ये चुकीने राहिलं असेल माझ्या, तर आतापर्यंत मी जेवढे GR आले 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भात ते सगळ्या GR चा वाचन केलं पाहिलं, पण कुठेच शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू असल्याचा उल्लेख आढळत नाही. प्रत्येक ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारीच असा उल्लेख आढळतो, त्यामुळे शिक्षकांना सध्या तरी ही लागू नाहीच आहे. आणि जर का आपल्याला याच्याबद्दल अधिक काही माहिती आपल्याला उपलब्ध आपल्याकडे असेल तर आपण ती कळवावी, म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. कारण हा जो प्रश्न आहे हा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला जातो की शिक्षकांना ही योजना लागू आहे काय. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांचे कॉमन प्रश्न येतात, त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तर असे काही प्रश्न 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भात, विशेष करून आश्वासित प्रगती योजना जी आहे त्यावर आधारित असे काही प्रश्न जे होते त्यातले काही प्रश्न मी या ठिकाणी घेतले. आणि मित्रांनो, काय होतं की प्रश्न असे काही असतात की त्याचं तिथे उत्तर देणं शक्यच होत नाही, कारण फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे ते जेवढं स्पष्टीकरण द्यायचं असतं तेवढं तिथे टाईप करणं शक्य होत नाही, त्यामुळे काही जणांचे कमेंटची उत्तरं देता येत नाहीत. आणि काही कमेंट जे आहेत ते अशा एकाच स्वरूपाचे, म्हणजे आजच्या जी आश्वासित प्रगती योजनेचा जो विषय घेतला त्यावर आधारित जे कमेंट होते ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि जे शक्य होतात त्यांचे कमेंटची उत्तरं मी तिथे देतोच, परंतु बरेचसे कमेंट असे असतात की त्याचं तिथे स्पष्टीकरण, म्हणजे जसं द्यायला हवं तसं तिथे देता येत नाही, त्यामुळे त्यांना कमेंटचं उत्तर देता येत नाही, त्यामुळे कोणी राग मानू नये. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा, आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, गुड बाय अँड टेक केअर.